नमस्कार, मी राहुल कुलकर्णी, एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. बरोबर एक वर्षाआधी आम्ही मधल्या ओळीच्या 99 क्रमांकाच्या भागामध्ये सांगितलं होतं की श्री अशोक चव्हाण हे भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊ शकतात. आता म्हणूनच दोन मुद्दे मी टॅग केले. श्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष का सोडला आणि ते भारतीय जनता पार्टीमध्ये का जाते. पहिला मुद्दा खूप स्पष्ट आहे आणि तो देशपातळीवरती आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांना मुख्यत्वे सत्तेमध्ये आपल्याला राहणं आवश्यक वाटतं. काँग्रेस पक्षामध्ये त्यांना भवितव्य दिसत नाही. त्यांना काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेवरती येईल आणि आपण ज्या पक्षामध्ये प्रदीर्घ काळ राहिलो त्या पक्षातनं वेगळी पदं त्यांना मिळाली. जसं अशोक चव्हाण हे अनेक वर्ष मंत्री होते, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत, ते प्रदेश त्यांच्याकडे प्रदेशाचा पण कारभार होता. सो पहिला मुद्दा फार स्पष्ट आहे की काँग्रेस पक्षामध्ये आता आपल्याला काही भवितव्य आहे असं त्यांना वाटत नाही आणि म्हणून श्री अशोक चव्हाण यांच्याबरोबर इतर मंडळी सुद्धा येत्या 14 तारखेला किंवा उद्याच भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊ शकतात ही शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षामध्ये भवितव्य नसणं, काँग्रेस पक्ष हा ज्या पद्धतीनं चालवला जातो आहे त्याबद्दल ह्या नेत्यांना विश्वास नसणं, विशेषतः भारत जोडो सारखी यात्रा जी यावेळेला निवडणुकीचा सगळा माहोल सुरू असताना तिकडे श्री राहुल गांधी भारत जोडो यात्रा करतायत, राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा जो काही कारभार सुरू आहे तो पुन्हा आपल्याला सत्तेवरती आणू शकत नाही हा विश्वास. उदाहरण, मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीचा पराभव करून काँग्रेस पक्ष सत्तेवरती येईल, राजस्थानमध्ये सत्ता राखेल, छत्तीसगडमध्ये सत्ता राखेल असं वाटलं असताना काँग्रेस पक्षाचा तिथे पराभव झाला. आणि म्हणून जी डुबती नैया असते त्याच्यामध्ये कुणी कितीही जुना सवंगडी साथीदार प्रवासी असला तरी बसत नाही. त्यामुळे हे अत्यंत स्पष्ट आहे की काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेवरती येणार नाही, पुन्हा आपल्याला सत्तेची पदं मिळणार नाही, त्यामुळे बरीचशी मंडळी काँग्रेस पक्ष सोडून जात आहेत. तसा विचार अशोक चव्हाण यांनी केला असेल तर त्यातलं काही वावगं नाही, कारण त्यांच्या नांदेडमधल्या बऱ्याच सहकाऱ्यांनी आता व्हॉट्सअपवरती स्टेटस सुरुवात करायला सुरुवात केली आहे की भावी खासदार म्हणून. मी हाच प्रश्न जेव्हा लाईव्ह मध्ये मगाशी तिथले जे प्रताप पाटील चिखलेकर जे विद्यमान खासदार आहेत त्यांना विचारला की तुम्ही आता सांगा महाराष्ट्राला की अशोक चव्हाण हे किती काळापासून, जसं मधल्या वेळी आपण वर्षभरापूर्वी म्हटलं होतं की अशोक चव्हाण हे काँग्रेस पक्ष सोडून भारतीय जनता पार्टीत येतील, तर तुम्हाला केव्हापासून त्याचा अंदाज होता आणि ते का येतील? तर ते मगाशी मी वारंवार प्रश्न विचारल्यानंतर सुद्धा त्यांनी सांगितलं नाही की ते का येण्याची कारण आहेत. कारण मी त्यांना हे विचारत होतो की मी असं विचारलं की भारतीय जनता पार्टीला तर नव्या साथीदारांची नव्या मित्रांची गरज आहे, कारण महाराष्ट्रातल्या जनतेला भारतीय जनता पार्टीनं केलेल्या मधल्या तोडफोडीनंतर पुन्हा एकदा आपल्याला 48 पैकी 40 हून अधिकच्या जागा खासदारकीच्या मिळतील याचा त्यांच्या अंतर्गत असलेल्या सर्वेक्षणातनं सुद्धा विश्वास वाटत नाही आणि त्यामुळे जे येतील तेवढे सगळे आपल्या बरोबर घ्या अशा दृष्टिकोनात भारतीय जनता पार्टी आहे. म्हणून एकनाथ शिंदेचं सरकार वर्षभरानंतर स्थिर वाटतंय झालंय असं वाटत असताना अशोक चव्हाण आले. अशोक चव्हाण आल्यानंतर सुद्धा पुन्हा आपल्याला लोकसभेच्या आवश्यक तेवढ्या जागा मिळणार नाहीत, त्यामुळे पुन्हा नवी चाचपणी सुरू झाली आणि त्या चाचपणीत ही मंडळी भारतीय जनता पार्टीमध्ये जातील असं दिसतंय. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला काय हवंय, तर भारतीय जनता पार्टीला आपल्याला 48 पैकी अधिकात अधिक जागा निवडून देणारी कुठलीही मंडळी असतील तर ती त्यांना हवी आहेत, भलेही त्यांच्यावरती कितीही घोटाळ्याचे आरोप झाले असतील वगैरे. त्यामुळे जशी अशोक चव्हाण यांना गरज आहे तशीच ती भारतीय जनता पार्टीला गरज आहे. म्हणून मी प्रताप पाटील चिखलीकर यांना हे प्रश्न विचारत होतो की आता तरी महाराष्ट्राला सांगा की तुम्हाला केव्हा कळलं, तेव्हा ते म्हणाले की मला वर्षभरापासून अंदाज होता की अशोक चव्हाण हे भारतीय जनता पार्टीमध्ये किंवा आमच्या पक्षामध्ये येतील, ते आले तर त्यांचं स्वागतच आहे, पण त्यांच्या बोलण्यामध्ये कुठेही उत्साह नव्हता, एक प्रकारची नाराजी होती. आणि मग ते म्हणाले की वेगवेगळी कारणं आहेत की अशोक चव्हाण हे भारतीय जनता पार्टीमध्ये येतील. सर्वसाधारणपणे त्यांनी ती कारणं जरी सांगितली नसली तरी सर्वसाधारणपणे आपल्याला अंदाज आहे की जे म्हणालो की काँग्रेस पक्षात काही होणार नाही, पुढे त्यांच्या कन्येला विधानसभेतनं संधी हवी आहे असं म्हटलं जातं. कारण मी ज्यावेळेला भारत जोडो यात्रा कव्हर करत होतो तर ती भारत जोडो यात्रा ही अशोकरावांच्या जिल्ह्यातनं महाराष्ट्रात पहिल्यांदा आली. उत्तम असं त्यांनी आयोजन केलेलं होतं भारत जोडो यात्रेचं. तिथं त्यांची कन्या ही राजकारणामध्ये येऊ इच्छिते आहे हे पहिल्यांदा दिसलं. काँग्रेस पक्षातले दोन वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या आणि श्री अशोक चव्हाण यांची कन्या यांना राजकारणात यायचंय ही बातमी आम्ही ब्रेक केली. आता कन्येचं पुढचं राजकीय जे काही असेल ते तर ते काँग्रेस पक्षामध्ये बघत नाही आणि म्हणूनच ही एक शक्यता आहे की अशोक चव्हाण यांना पुढचं राजकारण पाहता
भारतीय जनता पार्टी हा अधिक सुरक्षित राजकीय पक्ष वाटू शकतो. अद्याप त्यांचा राजकीय प्रवेश झालेला नाही, परंतु त्यांनी ज्या तडकाफडकी आपण 12/2/2024 पासून काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहोत असं श्री नाना पटोले यांना कळवलं, नाना पटोले हे तातडीनं दिल्लीला गेले, तर हे दिसतं आहे की त्यांना आपल्या कन्येचं राजकीय भवितव्य सेट करायचं आहे. त्यामुळे दोन शक्यता आहेत, एक आत्ता ज्या राज्यसभेच्या उमेदवारी घोषित होणं अपेक्षित होतं ते घोषित झालेले नाही, कदाचित अशोक चव्हाण हे राज्यसभेवरती जातील, कन्येसाठी महाराष्ट्रातली विधानसभेची जागा रिक्त करतील, आणि मग त्यातनं कन्येचं आणि त्यांचं स्वतःचं सुद्धा राजकीय भवितव्य सेक्युअर होतं. त्यामुळे मी आतापर्यंत सांगितलेले मुद्दे 3-1 काँग्रेस पक्षात त्यांना भवितव्य वाटत नाही, 2 भारतीय जनता पार्टीला त्यांची गरज आहे आणि त्यामुळे त्यांना जे हवं अगदी एखादं मंत्रिपद सुद्धा किंवा महाराष्ट्र राज्यातल्या आत्ताच्या मंत्रिपदाच्या रिक्त जागांची जी काही भरती करणं अपेक्षित होतं ती झालेली नाही, त्याची ही एक कारण आहे, तर 2 कारण. आणि तिसरं, त्यांना स्वतःसह कन्येचं राजकीय भवितव्य सेट करायचं. आता बऱ्याच प्रेक्षकांना असं वाटतंय, ते कमेंट बॉक्समध्ये पण टाकतायत, की अशोक चव्हाण यांना त्यांच्या विरोधामध्ये जे काही चौकशा सुरू आहेत त्या सेट करायच्या, मुख्यत्वे आदर्श घोटाळा जो आहे तो आदर्श घोटाळ्याचं जे प्रकरण आहे ते आता जवळपास थंड बस्त्यामध्ये गेलेलं आहे. अशोक चव्हाण यांच्याबद्दल तशा थेटपणे कुठल्याही चौकशा सुरू नाही आहेत, किंवा त्या असल्या तरी काँग्रेस हा असा एकमेव राजकीय पक्ष आहे की ज्या काँग्रेस या राजकीय पक्षातल्या कोणत्याही नेत्यांच्या विरोधामध्ये जसं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये झालं तसं झालेलं नाही, तितक्या आक्रमकपणे चौकशा लागलेल्या आहेत. त्याची पण 2-3 कारणं मला दिसतात आणि मधल्या वेळेचा प्रत्येक भाग तुम्ही यासाठीच बघायला हवा की त्यातला जो मधला अर्थ आहे तो तुम्हाला कळतो. 1 काँग्रेस पक्षामध्ये जर फूट पाडायची असेल तर ह्या नेत्यांच्या विरोधामध्ये कारवाया करून काही उपयोग नाही, कारण काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि राष्ट्रीय पक्ष असल्यामुळं जसं भारतीय जनता पार्टीनं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडली तर ते प्रादेशिक पक्ष असल्यामुळं त्या पक्षामध्ये फूट पाडून तो पक्षच पूर्णपणे ज्यांच्यासाठी फूट पाडलेली आहे त्यांच्याकडून तो त्यांना देता काँग्रेस पक्षामध्ये ते करणं शक्य नाहीये, कारण राष्ट्रीय पातळीवरचा हा पक्ष हा फुटला तरी आमदार अपात्र ठरण्याची शक्यता अधिक होती आणि म्हणून काँग्रेस पक्षातनं जे येऊ इच्छितात त्यांच्यावरती कारवायाचा बडगा न उगारता योग्य वेळेची वाट पाहिली गेली आणि ती योग्य वेळ आता आलेली आहे. आता ती योग्य वेळ आहे की जेव्हा लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत, लोकसभेसाठी उमेदवारी फायनल करायची आहे, राज्यसभेची जागा रिक्त भरायच्यात, आणि म्हणून तुम्ही आठवून बघा क्रोनॉलॉजी कशी आहे. विधान परिषदेच्या आणि राज्यसभेच्या ज्या निवडणुका हे सरकार आधीच पडण्याच्या आधी झाल्या त्यावेळेला जसं शिवसेनेमध्ये बंड झालं काय जे आमदार फुटले तसंच काँग्रेस पक्षातनं त्यांच्या स्वतःच्याच उमेदवाराचा पराभव केला गेला चंद्रकांत धांडोर यांचा. त्यांची पण मी मुलाखत मधल्या वेळीतनं केली, त्यांना ते दुःख होतं की काँग्रेस पक्षातल्या काही वरिष्ठ मंडळींनी, आता ते वरिष्ठ मंडळी कोण त्याचा तुम्हाला अंदाज आला असेल, की माझा पराभव केला. भाई जगताप हे निवडून आले की ज्यांच्याकडे मताचा कोटाच नव्हता, त्याही वेळेला काँग्रेसची मतं फुटली होती. ज्या वेळेला ह्या सरकारवरती विश्वासदर्शक ठराव आला त्याही वेळेला अशोक चव्हाण आणि लातूर ग्रामीणचे आमदार माजी विद्यमान आमदार धीरज देशमुख हे ट्रॅफिक जाम झाल्यामुळं सभागृहात पोहोचू शकले नाहीत. जे सीझन्ड असलेली एवढी मोठी नेते मंडळी ती पोहोचू शकले नाही, तेव्हाही आम्ही म्हटलं होतं की हे विश्वास ठेवण्यासारखं नाहीये. त्यानंतर महाराष्ट्राचे 2 प्रभारी, तेव्हाचे जे प्रभारी होते श्री पाटील आणि आता रमेश चेन्नीथला, या दोघांनी सुद्धा काँग्रेस पक्षातल्या ह्या अंतर्गत ज्या काही घडामोडी आहेत त्याची चौकशी केली आणि त्या चौकशीमध्ये काही आमदार हे अशा पद्धतीनं पक्ष सोडून अशा पद्धतीनं पक्षाच्या विरोधात वागतात हा त्यांचा इंटरनल अहवाल आहे. म्हणजे काँग्रेस पक्षात सुद्धा याचा अंदाज होता की काँग्रेस पक्षामध्ये काही लोक हे भारतीय जनता पार्टीकडे जाऊ इच्छित आहेत आणि त्यातनं मग आता असं दिसतंय की आजचा हा राजीनामा झालेला आहे. आणखी बरीच नावं चर्चेत आहेत, म्हणत यापैकी कोणाही विषयी आपल्याला प्रश्नचिन्ह निर्माण करायचं नाही, परंतु हे दिसतं आहे आपल्याला की ज्यांच्या ज्यांच्या नावांची चर्चा आहे ती नावं, जसं अमित देशमुख यांच्या नावाची कधी चर्चा असते, विश्वजित कदम यांच्या नावाची कधी चर्चा असते, काँग्रेस पक्षातल्या मुंबईतल्या काही मंडळींच्या नावाची चर्चा असते, त्यातले मुरली देवरा तर गेले, काल आणखीन एक प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झाला, आणि त्यामुळे ही जी चर्चा होते ती चर्चा अगदीच अनाठायी आहे असं म्हणता येत नाही. त्यातनं हाच झालेला राजीनामा. आता ह्या सगळ्यात त्यांच्या विरोधात ईडीची चौकशी आहे वगैरे वगैरे दृश्य स्वरूपामध्ये तरी अजूनपर्यंत या मंडळींच्या संदर्भातली कुठलीही गोष्ट काँग्रेस पक्षातला इतक्या ठसठशीतपणे समोर आलेली नाही. खरा प्रश्न आहे ते भारतीय जनता पार्टीला हे लोक का हवे. साधं गणित आहे, 2024 ची निवडणूक काहीही करून आपल्याला जिंकायची आहे हा दृष्टिकोन भारतीय जनता पार्टीचा आहे आणि म्हणूनच
ज्या श्री अमित शाह यांनी नितीश कुमार यांना कुछ भी हो जाए लेकिन अब हम नितीश का साथ नाही लेंगे असं म्हटलं होतं, तेच नितीश कुमार हे भारतीय जनता पार्टी बरोबर आता सत्तेमध्ये सहभागी झाले. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण कुणाचाही अंदाज बांधू शकत नाही अशा पद्धतीनं ही मंडळी भारतीय जनता पार्टीला आपल्या बरोबर घ्यायची. त्याचं एक आणि एकमेव कारण आहे, महाराष्ट्रातल्या 48 पैकी अधिकात अधिक जागा जिंकून 2024 केंद्रातली काहीही करून पुन्हा अधिक संख्याबळीनं सत्ता भारतीय जनता पार्टीला जिंकायची आहे. त्यातनं ह्या सगळ्या घडामोडी सुरू आहेत. आता ह्या सगळ्या याच्यातनं महाराष्ट्रातल्या जनतेला आवडत नाहीये ती गोष्ट हीच आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला ही अशा पद्धतीची पक्षातली फाटाफूट अजिबात आवडत नाही. ती वेळोवेळी दिसते आहे, ती वेगवेगळ्या सर्वेक्षणातनं पण दिसते आहे आणि आपल्या प्रत्येक मधल्या ओळीत आपण ज्या वेळेला महाराष्ट्रातल्या जनतेला विचारतो की हे जे चाललंय ते तुम्हाला पटतं का, तर त्यांना पटत नाही. त्यांना भारतीय जनता पार्टी ह्या सत्तेचा गैरवापर करते आहे, केंद्रीय संस्थांचा गैरवापर करून अशा पद्धतीनं हे पक्ष फोडले जातात वगैरे असं म्हटलं जात आहे. तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या नेतेमंडळीनं असं वाटतं आहे की काही काळानंतर लोक हे विसरून जातील. आता नांदेड जिल्ह्याचंच उदाहरण बघा, जे अरिथमेटिक असतं राजकारणामध्ये दोन गोष्टी असतात, एक असते केमिस्ट्री जी श्री नरेंद्र मोदी यांच्या रूपाने त्यांच्याकडे आहे, दुसरं असतं ते अरिथमेटिक गणित. तर ते गणित त्यांना जुळवायचंय, ते गणित कसं जुळवायचंय, तर नांदेडमध्ये ज्या विधानसभेच्या 9 जागा आहेत त्या 9 जागेमध्ये अशोकराव चव्हाण यांच्या माध्यमातनं, कारण नांदेड आणि हिंगोली या दोन लोकसभा मतदारसंघात हा मोठा प्रभाव जाणार आहे, हा प्रश्न मी खासदारांना विचारला, तर 9 विधानसभा मतदारसंघातले अशोकरावांना मानणारे सगळे मतदार हे भारतीय जनता पार्टीच्या कडे येऊ शकतात असा होर आहे. अर्थात अशोकरावांच्या बरोबर खूप सारे अल्पसंख्याक मतदार पण आहेत, ते काय करतील हा खरा प्रश्न आहे. पण हे जे आहे ते अरिथमॅटिक जुळवण्याचा प्रयत्न सुरू आहे, म्हणजे केमिस्ट्री आहे अधिक अरिथमॅटिक जुळवायचं आणि अधिकात अधिक भारतीय जनता पार्टीचे खासदार निवडून आणायचे त्यासाठी ज्यांच्यावरती आपण टीका केली होती ती मंडळी किंवा ज्यांच्या विरोधामध्ये वेगवेगळ्या न्यायालयामध्ये खटले सुरू आहेत ती मंडळी ही भारतीय जनता पार्टीमध्ये आली तरी भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेतृत्वाला त्याबद्दल काहीही वाटत नाही. हे आजचं महाराष्ट्राचं राजकारण आणि म्हणूनच श्री अशोक चव्हाण हे भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याची अधिक शक्यता आहे, म्हणूनच श्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला असा. मी तुम्हाला वरकरणी ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या सांगितल्यात, याशिवाय मी स्वतः प्रयत्न करणार आहे की श्री अशोक चव्हाण आणि तत्सम मंडळी यांच्या मुलाखती करण्याचा. तत्पूर्वी आपण थांबूया, या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमची जी मतं आहेत ती जरूर शेअर करा आणि महाराष्ट्राच्या राजकारणाकडे तटस्थपणे बघायला शिका, कारण जोपर्यंत ती तटस्थता येणार नाही तोपर्यंत हे जे पाणी वाहत आहे ते पाणी कसं वाहत आहे ते कळणार. थांबूया.